स्थानिक भूमाफियांकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपमहापौरांनाच जीवीगाळ करण्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी भूमाफियाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भूमाफियाने मात्र याच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. आज नेहमीप्रमाणे म्हणजे आचारसंहितेच्या नंतर खूप दिवसांनी आज महासभा लागलेली आणि मी गेले उपमहापौर झाल्यापासून माझा प्रभाग क्रमांक 9 इथे जे उमेश साळुंके हा खरं तर तुम्ही माझ्या प्रभागात कोणालाही विचारला तर एक गुंड म्हणूनच त्याची ओळख आहे आणि याने या इस्माने जवळजवळ 200-300 नागरिक त्या सोसायटीमध्ये राहतात आणि त्यांचा जो रहदारीचा रस्ता आहे आणि जे सांडपाण्याचा निचरा होण्याचा जो त्यांचा मार्ग आहे त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना पत्रकारांना देखील माहीत असेल की तिथल्या 200-300 नागरिकांनी म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी 2 वेळा आपल्या शिवाजी चौकात महापालिकेसमोर उपोषणाला देखील बसलेले आहे आणि या नागरिकांच्याच मी पाठीशी म्हणून त्यांचीच तक्रार म्हणून कारण की दरवेळेस त्यांचा पावसाळ्यात त्यांनी अनधिकृत बांधकाम केल्यामुळे त्यांचे पावसाळ्यात त्यांचं पूर्ण घरात पूर्ण भिंतीवर म्हणजे पाणी वगैरे भरतं त्यांना त्यांची मुलं बाळं रस्त्यावर येतात आणि नागरिकांच्याच हितासाठी मी KDMC कडे त्या उमेश साळुंखे या कुंड या इस्माच्या विरोधात मी तक्रार केलेली की ह्याचं अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्यात यावं परंतु महापालिकेने कारवाई नाही केली. आज महासभा लागली आणि महासभेत मी लक्षवेधी घेतली. मी आज जवळजवळ 12 दरम्यान मी ऑफिसला आली. मी व माझे पती ऑफिसला आलो आणि ऑफिसला आल्याच्या नंतर 1:15 दरम्यान हा डायरेक्ट माझ्या सिक्युरिटीला न ऐकता डायरेक्ट आतमध्ये आला. माझ्या अँटी चेंबरमध्ये आम्ही बसलेलो महासभेच्या विषयासंदर्भात चर्चा करत होतो. आमचे गटनेते होते, सुकृत नगरसेवक सामंत काका होते, यांच्यासमोर मला याने शिवीगाळ केली आणि डायरेक्ट बोलतो की माझ्या विरोधात लक्षवेधी मांडतेस का तू महापालिकेच्या बाहेर. मी सिक्युरिटीला बोलवलं याची आर्वाच्य भाषा ऐकून की याला बाहेर काढा म्हणून. तर बोलतो की बाहेर काढणारी तू कोण म्हणून, म्हणजे एकदम आरेतुरेच्या भाषेत बाहेर काढणारी तू कोण म्हणून, तू तुझ्या ऑफिसमध्ये नाही, हे प्रशासनाचं ऑफिस आहे. असं तसं जरी प्रशासनाचं ऑफिस असलं तरी पण नागरिकांनी लोकप्रतिनिधी म्हणून एक उपमहापौर म्हणून आम्ही पण आहोत एका पदावरती आणि आम्ही कुठल्याही नागरिकांना असं कधी हे आर्वाच्य भाषेत किंवा काही करत नाही. परंतु या इस्माच्या विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे याने डायरेक्ट येऊन मला दमदाटी वगैरे शिवीगाळ घाणेरड्या शब्दात माझ्याशी बोलत होता आणि माझ्या अंगावर धावून आला आणि मी त्याला जेव्हा बाहेर निघ बोलली माझ्या सिक्युरिटीला बोलवलं तर तो बोलतो की तू KDMC च्या बाहेर भेट, मी तुला दाखवतो तुझं काय करायचं ते मी करतो आणि अशा भाषेत बोलून त्याला माझ्या सिक्युरिटीने बाहेर काढलेले आणि त्याच संदर्भात मी त्याच्याविषयी इथे बाजारपेठ पोलीस स्टेशनला मी तक्रार द्यायला मुकुल साहेब आणि अजून दोघं तिघं होते आणि मला तिथून हाकलून काढला आणि मी इकडे येण्याच्या अगोदर माझ्यावरती त्या पेटवाला पोलीस स्टेशनला सुद्धा यांनी भाजपचं सरकार असल्यामुळं माझ्यावरती नाहक गुन्हे दाखल करून मला अडकवण्याचाही प्रयत्न करत आहे. तुम्ही त्यांना शिवीगाळ केली का? नाही, अजिबात नाही. मी त्यांच्याकडे जर रेकॉर्डिंग असेल तर त्यांनी मला दाखवावं. मग मी काही बोललो नाही. सुनील जोशी साहेब नगररचनाचे सिनियर सुनील जोशी साहेब आहेत, त्यांना तुम्ही साक्षीदार म्हणून बोलवा. त्यांनी मला बोलवलं म्हणून मी तिथे गेलो. माझ्या सोसायटीची ती जागा आहे आणि ती सातबाऱ्याची जागा आहे. तुम्ही प्रत्यक्ष न्यूजवाल्यांनी प्रत्यक्ष जाऊन तिथं बघितलं तर ती समोर शरद वाजपेयी साहेबांनी माझ्या सोसायटीच्या पुढं कंपाऊंड टाकून बंद केले तर मी यांना रस्ता देणार कोण? माझ्या सोसायटीतून या सृष्टी संकुलच्या लोकांनी माझ्या सोसायटीतून संडासची ड्रेनेज लाईन तिथं ओपन टाकलेली आहे. ती सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि हे माझ्यावरती आरोप आहेत. आता ते त्यांनी एक पद आहे म्हणून ते पदाचा गैरवापर करतायत आणि मला नाहक केसेस करून मला आणि माझ्या मुलाला अटकवण्याचा प्रयत्न चाललाय. आज आमचे पोलीस स्टेशनला KDMC चे उपमहापौर श्रीमती उपेक्षा भोई यांनी येऊन तक्रार दिली की उमेश साळुंके नावाचा इसम त्यांच्या कार्यालयात दुपारी 1:15 दरम्यान येऊन त्यांनी त्याच्या विरुद्ध लक्षवेधी सूचना का मांडली ह्या गोष्टीचा जाब विचारू लागला. त्यावर त्यांनी त्यांना सांगितले की तुझ्यामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे म्हणून मला न्यायालयात असतो ती लक्षवेधी मांडावी लागली असे सांगताच त्यांनी त्यांना शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे येऊन विनयभंगाची कंप्लेंट दिलेली आहे. यातील आरोपी उमेश साळुंके राहणार टिटवाळा याला आम्ही लागलीच ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. पुढील रितसर तपास